परभणी जिल्ह्यात भाजपच्या वतीने रास्ता रोको महाविकास आघाडी सरकारच्या धोरणाविरोधात भारतीय जनता पक्षाचा रास्ता रोको आंदोलन परभणीत करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेले असा आरोप करीत त्यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नृसिंह पोखर्णी फाटा इथं परभणी गंगाखेड महामार्गावर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळेस मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाविकास आघाडी सरकारनं इम्पेरियल डाटा गोळा करून ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण पूर्ववत करावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलकांच्या वतीनं देण्यात आलाय. रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळेस भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम, बालाप्रसाद मुंदडा, भागवत बाजगीर, शिवाजी गवाळे, आकाश लोहट आणि नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते. साधना न्यूज मराठीसाठी रवींद्र देशमुख, परभणी.